नमस्कार एबीएन न्यूज चॅनेल मध्ये आपला स्वागत आहे। आज आपण जाणून घेऊया लातूर जिल्ह्यातील हेडलाईन। लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या घटली, 1134 कोरोना रुग्ण बरे झाले, तर आज 395 रुग्ण उपचारासाठी दाखल, दुर्दैवाने 37 जणांचा मृत्यू। शांत संयमी युवा नेतृत्व खासदार राजीव सातव हरपले, काँग्रेस पक्षाबरोबरच राज्य आणि देशाचेही नुकसान, पालकमंत्री अमित देशमुख यांची खंत। औषधाची चिट्ठी घालून अनेक नागरिक रस्त्यावर, लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल। लातूर शहरात कोरोनात संसर्ग मोठ्या प्रमाणे थैमान घालत आहे, पण नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, म्हणून शिवाजी चौकात लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या नागरिकांची पोलिसांनी केली आरती। कोविडसाठी 2 कोटी रुपये मदत देणारी महाराष्ट्रातील एकमेव लातूर जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये अव्वल ठरली आहे। पूर्ण महाराष्ट्रात लातूर जिल्हा परिषदेचा कौतुक होत आहे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर। औसा येथील अँटी कोरोना फोर्स व मुस्लिम तरुणाचा सह पोलीस निरीक्षक लिंगे यांच्यातर्फे सत्कार, 50 कोरोना मुक्त, सरपंचाचे केले कौतुक। कोरोना लसीकरणामध्ये निलंगा तालुक्यातील निटूर प्राथमिक आरोग्य केंद्र लातूर जिल्ह्यात अव्वल, आतापर्यंत 6000 नागरिकांना दिली लस, पुढे याच वेगाने लस दिली जाणार। उदगीर तालुक्यात आणखीन 7 व्यक्तींना कोरोनाची लागण, तर 2 कोरोना बाधितांचा मृत्यू, बरेच कालावधी नंतर उदगीरचा अहवाल दिलासा देणारा आला आहे। चाकूर तालुक्यातील सुगाव येथे महात्मा बसवेश्वर व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न, रक्तदान करा व लसीकेंद्रात थेट प्रवेश मिळवा। अहमदपूर तालुका बजरंग दल संयोजकच्या वतीने गावाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर फवारणी, नागरिकांच्या येण्या जाण्यामुळे कोरोना पसरू नये म्हणून केली गेली। रेणापूर येथे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष व आमदार रमेश कराड, स्थानिक विकास निधीतून कारेपूर प्राथमिक आरोग्य केंद्रास एक रुग्णवाहिकासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे। देवणी येलमवाडी येथे कर्नाटकातून वलांडी मार्गे महाराष्ट्रात येणारी वाहतूक करण्यात आली बंद। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात 100 खाटाचे सुसज्ज सेंटर निर्मितीसाठी प्रशासनाला आज संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सूचना। जळकोट तालुक्यात नव्याने आलेल्या 7 कोरोना बाधित रुग्णांची नोंद, अहवाल जळकोट तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासादायक आला। धन्यवाद, आपल्या लोकप्रिय एबीएन न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।